पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. देशभरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिल्लीच्या राजपथावर ध्वजारोहण. राजधानी दिल्लीच्या राजपथावर भारताचे शक्ती प्रदर्शन. तर चित्ररथांमधून विविधतेतून एकतेचे दर्शन. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोडली 48 वर्षांची परंपरा. अमर ज्योती जवानाला न जाता राष्ट्रीय युद्ध स्मारकावर शहीदांना वाहिली श्रद्धांजली. प्रजासत्ताक दिनी आसाम स्फोटांनी हादरले. 2 ठिकाणी 4 शक्तिशाली ग्रेनेड स्फोट. आधार आणि पॅन कार्ड कंपनीला देणे बंधनकारक. पॅन व आधार न दिल्यास कंपनी 20% पगार कपात करणार. येत्या 3 महिन्यात राम मंदिर उभारणीचे काम सुरू करणार. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची माहिती. न्यायाधीश लोया प्रकरणाचा पुन्हा तपास नाही. गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवभोजन थाळीचे उद्घाटन. पुणे आणि पिंपरीला मिळून 11 ठिकाणी शिवभोजन थाळी सुरू. मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण. कान्होजी आंग्रे यांची शौर्यगाथा सांगणारा चित्ररथ संचलनात सहभागी. गायक अदनान सामीच्या पद्मश्री पुरस्काराला मनसेचा विरोध. पुरस्कार रद्द करण्याची मनसेकडून मागणी. सविस्तर बातम्यांसाठी आमची वेबसाईट www.dainikprabhat.com ला भेट द्या. तसंच आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्याशी कनेक्टेड रहा फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर.